ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंढकी पंचायत समिती गणातील मौजा एकारा येथे गुरुवारी सकाळी 7:30 वाजता वीज धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृतकाचे नाव हरिगोविंदा मुरखे असं आहे. आपल्या गावालगत असलेल्या शेतामध्ये भात पिकाला रासायनिक खत देण्याकरता तो गेला होता. कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यात येणारे 2 खांब मागील 7 ते 8 दिवसांपासून पडले होते, परंतु वीज पुरवठा खंडित करण्यात आला नव्हता. अशा या वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एका अपंग शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला अशी ओरड जनतेमध्ये केली जात आहे. घरातील कर्ता व्यक्ती जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. घटनेचा पुढील तपास मेंढकी पोलीस करत आहेत.